आज खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने हा निर्णय घेतला. मी या निमित्ताने मला आठवण आहे बाबूराव पाचरणेंची देखील, कारण 2018 साली बाबूराव पाचरणे हे स्वतः माझ्याकडे आले होते आणि त्यावेळेस आम्ही एक आराखडा तयार केला होता, काही कामही सुरू केलं होतं, नंतर ते काम होऊ शकलं नाही. पण मी अजितदादांचे आभार मानेन की अजितदादांनी पुन्हा सगळं काम हातामध्ये घेतलं, नव्याने आराखडा त्या ठिकाणी तयार केला, त्यानंतर सरकार बदललं. सुरुवातीच्या काळात दादा आमच्यासोबत नव्हते, पण त्यावेळी शिवाजीराव अढळराव असतील सगळे आम्ही बसलो आणि दादांनी अतिशय सुंदर आराखडा तयार केला होता. तो अधिक चांगला कसा करता येईल, तो अधिक व्यापक कसा करता येईल या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला. बजेटमध्ये त्याची तरतूद केली, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 2-3 बैठका झाल्या, बजेटमध्ये तरतूद केली आणि शेवटी महाराजांचं स्मारक करायचं होतं त्यामुळे अजितदादा तिकडे राहूच शकत नव्हते, त्यामुळे अजितदादा देखील आमच्या सोबत आले. दादा, मी सगळ्यांना उचितच सल्ला देतो, जे ऐकतात त्यांचं कल्याण होतं, जे ऐकत नाही त्यांचं वेगळ्या प्रकारे कल्याण होतं. आणि दादा आल्यानंतर दादांनी पुन्हा एकदा हे सगळं काम पूर्ण ताकदीने हातामध्ये घेतलं आणि मला आनंद आहे की आज त्याचे सगळे टेंडर झालं, कामाचे वर्क ऑर्डर झाले, आता नेमकी कामाला या ठिकाणी सुरुवात होते आहे. ही खरोखर मला असं वाटतं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.